देवाची ये द्वारी भक्ति पंढरी, देवाची ये द्वारी भक्ति पंढरी, नाम तुझे घेतो देवा रात्रंदिनी, नाम तुझे घेतो देवा रात्रंदिनी, हरि मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, हरि मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, देवाची ये द्वारी भक्ति पंढरी, देवाची ये द्वारी भक्ति पंढरी, पंढरी। नमस्कार, भक्ती पंढरी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत। महाराष्ट्राला संतांच्या अभंगाचा असा अमूल्य खजिना मिळाला ज्यापर्यंत पोहोचणं सामान्य माणसाला शक्यतो साध्य होत नाही। अभंगातील या वेगवेगळ्या ओवींचे अर्थ आपल्याला कीर्तनाद्वारे उलगडतात। अशाच अभंगरूपी कीर्तनाचा आपण आस्वाद घेणार आहोत आपल्या आजच्या कीर्तनातून। सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, करकटे वारी ठेवोनिया, करकटे वारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, करकटे वारी ठेवोनिया, करकटे वारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, करकटे वारी ठेवोनिया, करकटे वारी ठेवोनिया, तुळशी हार गळा कसे पितांबर, पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान, आवडे निरंतर याचे ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान, आवडे निरंतर याचे ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंटकौस्तुभ मने विराजित, कंटकौस्तुभ मने विराजित, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंटकौस्तुभ विराजित, कंटकौस्तुभ मने विराजित, तुळशी हार गळा कसे पितांबर, कसे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान, आवडे निरंतर याचे ध्यान, तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान, आवडे निरंतर याचे ध्यान, तू का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख, आ पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने,
तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पिता बार कुमाई बिठो बार कुमाई विढो बार कुमाई बिठो बार कुमाई विढो बार कुमाई कुमाई बार कुमाई बार कुमाई विठो बार कुमार बार कुमाई विठो बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमार विठो बार कुमार बार कुमाई विठो बार कुमार बार कुमार विठो बार कुमार बार कुमाई विठो बार कुमाई बार कुमार विठो बार कुमाई बार कुमार विठो बार कुमार बार कुमाई विठो बार कुमार बार कुमार तो 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 बार कुमार हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल वरवा वरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळवया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल 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 धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा खरे म्हणे स्वामी चिन्हा खरे येता स्वामीचा खरे येता स्वामीचा खरे येता स्वामीचा तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा तरी मने नाही शंका बळे येता स्वामीचा बळे येता स्वामीचा बळे येता स्वामीचा बोलविले बोले बोल 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 धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध तुका म्हणे आमा पुढे कामा गबाळ पुढे कामा गबाळ पुढे कामा गबाळ तुझे कामा गबाळ तुझे कामा गबाळ तुझे कामा गबाळ बोलविले बोले बोल बोलविले बोले बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई बार खुमाई जय जय विठोबार खुमार खुमार विठोबार खुमार खुमार विठोबार
कुमार विठोबार कुमार अपार विठोबार कुमार अपार कुमार विठोबार कुमार अपार कुमार विठोबार कुमार अपार कुमार विठल 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 उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तरी मनी नाही शंका तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीचा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा पुढे कामा गबाळ बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वल्लारा सद्गुरु गंगागिरि महाराज की जय सद्गुरु नारायण गिरि महाराज की सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की बोलो रे भाई सब संतन की मामूली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल 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 उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया चरण संताचिया दुसरे चरण संताचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेस्थितं तं समाधिस्थमूर्ति
नमामि गंगा गिरियो गिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतम् साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम् जयंचे किलिया स्मरण होय सकल विद्यंचे अधिकरण तेची वंदु श्रीचरण श्रीगुरुंचे ते नमस्कारोणी आता काय माझीवानी मानेल संतासी काय माझीवानी मानेल काय माझीवानी मानेल संतासी रंजाऊ चिंताशी आपलिया रंजाऊ चिंताशी आपलिया प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत शिरोमणी जगदवंद्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण संत सम्राट विश्ववंद्य वैराग्यसागर वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणांचा असून संतांचं कार्य सांगणारा असा आहे विठ्ठल 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 तुकोबराय या अभंगातून संतांचं कार्य आणि या अभंगातून दिग्दर्शित करीत आहेत. तुकोबराय म्हणतात संत येतात आम्ही आलो कशाकरता आलो उजळावया आलो वाटा ज्या वाटा खराब झालेल्या आहेत ज्या वाटा अस्वच्छ झालेल्या आहेत त्या वाटा स्वच्छ करण्याकरता चोखळण्याकरता आणि आम्ही आलेलो आहोत. नवीन वाटा तयार करण्याकरता आम्ही आलेलो आम्ही जुन्याच वाटा चोखळण्याकरता शुद्ध करण्याकरता आलेलो आहोत. उजळावया आलो वाटा खरा खोटा आणि आम्ही खऱ्या खोट्याचा निवाडा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मतानं बोलत नाही. आमच्या तोंडून आमचा असणारा पांडुरंग परमात्मा आमच्या मुखातून या गोष्टी बोलून घेतो. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध त्याची शक्तीनं आमच्याजवळ असल्यामुळं आम्हाला कुणाची भीती वाटत नाही. आम्हाला कुणाची शंकाही येत नाही. आम्हाला कुणाचा संशयही येत नाही. कारण आमच्या पाठीमागं आमचा स्वामी उभा आहे भक्कम रावटीमध्ये. तरी मनी नाही शंका तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तो स्वामी आमच्या पाठीमागं असल्यामुळं आम्ही तडक बोलणारे असल्यामुळं आमचा निर्णय झटपट असल्यामुळं आमच्या समोर कुणी गबाळे विचार मांडीत नाही. लोक आमच्या समोर असे गबाळे विचार मांडीत नाही. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध विठ्ठल 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 विठ्ठल. आमचा निर्णय झटपट असल्यामुळं आमच्या समोर कुणी गबाळे विचार मांडीत नाही. लोक आमच्या समोर असे गबाळे विचार मांडीत नाही. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. तत्पूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह 171वा विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. बाबांचा ज्या समाधी शताब्दी उत्सव आहे तर या ठिकाणी संत येत असतात. देवाला आणावं लागतं जीवाला यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाला आणावं लागतं जीवाला
यावं लागतं. काय यावं लागतं? ज्ञानेश्वर महाराज लिहितात, अगा कर्मी जय उरावे सुख दुःखी पळावे भोगावया यावे देहाय का. जीवाला कर्म शिल्लक राहिलं, वासना शिल्लक राहिली, आशा शिल्लक राहिली, अपेक्षा शिल्लक राहिली, आकांक्षा शिल्लक राहिली, इच्छा शिल्लक राहिली, एकाच अर्थाची सगळे शब्द आहे. यापैकी एखादी जरी शिल्लक राहिली तरी जन्माला यावं लागतं, नाईलाज आहे. तुम्हाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. देव सहजासहजी येत नाही, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. तुमचं आमचं अनेच्छा प्रारब्ध देवाचं आहे परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्याकरता जो येतो त्याला ईश्वर म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात, तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा. परेच्छा प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला यावं लागतं, तो सहजासहजी येत नाही. तुम्ही पहा ना, जागरण गोंधळामध्ये जर साधा देव आणायचा ठरला तर वाजवणारे वाजून वाजून घामाघूम होतात, तरी देव येत. देवाला आणावं लागतं. कुठून आलेत? वैकुंठातून. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आणि बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. कशाकरता आलो? सगळं आलं या अभंगात, या चरणात सगळं आलं. कुठून आले? वैकुंठातून आले. आले घर जा वैकुंठी, प्रमाण खूप आहे. मग हे आले वैकुंठातून आले, कशा करता आले? काय केलं येऊन? हे जग जे आडमार्गानं चाललेलं आहे, आडमार्गानं जग निघालेलं आहे, वाटा पुष्कळ आहेत. भगवंताकडे जाणाऱ्या वाटा अनेक आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. मग योग मार्गानं गेलं तर भगवंताची भेट होईल का? परमेश्वर भेटेल का? ईश्वराची भेट होईल का? कर्म मार्गानं गेलं तर ईश्वर भेटेल का? मार्ग पुष्कळ आहेत. योग मार्ग क्लिष्ट आहे, ज्ञान मार्ग स्थूल आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, आणि भक्ती मार्ग सोपा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. योग मार्गाने देवाची भेट होईलच असं सांगता येणार नाही, कारण योग मार्गाने जे गेले त्यांचं वर्णन आलं गीतेमध्ये. भगवान सांगतात, क्लेशोधिकतर असते श्याम, क्लेशोधिकतर असते श्याम, अव्यक्ता सक्त चेत साम, अव्यक्ता ही गतीर दुःखम, देह वब्धिर वाप्यते. या श्लोकावरची ओवी सुंदर लिहिली. योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा, दुःखाचाची वाटा. काय झालं योग मार्गानं? योग मार्गानं परमेश्वर प्राप्त होईल असं मात्र अजिबात नाही. ज्ञानोबर हरिपाठात लिहितात, योग सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योगानं त्याची सिद्धी करता येणार नाही, योगानं ईश्वर प्राप्त होईलच असं सांगता येणार नाही. प्रमाण खूप आलेले आहेत. अष्टांग योगे नशिनी जे, परवाच्या कीर्तनात, कालच सकाळच्या कीर्तनात आमचे रामभाऊ महाराजांनी या विषयावर सुंदर विवेचन केलेलं आहे. योग मार्गानं त्याची भीती त्याची प्राप्ती होणार नाही. झाली सर पुन्हा अहंकार होतो. तुम्ही पहा, 14 विद्या चष्टा 64 कला निष्णात असणारे योगीराज चांगदेव महाराज योग निष्णात होते. भगवंताची भेट झाली का? त्यांच्या मुखातले शब्द आहेत. ते स्वतः म्हणतात,
गुरुपुत्र झालो मुक्ताई मुक्ताईचा गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो सांग देव म्हणे आधी जन्मारो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणे आधी जन्मारो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा पण ईश्वराची सिद्धी करता आली नाही महाराज योगीराज चांगदेव महाराज मग योगानं ईश्वर प्राप्ती होईलच असं नाही हा मार्ग क्लिष्ट आहे चला ज्ञान मार्ग ज्ञान मार्गाने भगवंताची भेट होईल का ज्ञान मार्ग स्थूल आहे ज्ञान प्राप्त करण्याकरता पहिली गोष्ट योग्य सद्गुरु मिळावे ते श्रोत्रिय असावेत ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते उदार असावेत दुसरी गोष्ट ते ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याजवळ असणारे मल विक्षेप आवरण नावाचे त्रिदोष गेलेले असावे या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर असे सद्गुरू मिळाल्यानंतर सद्गुरू हे विद्यापीठ आहे विद्यापीठ कशाचं युनिव्हर्सिटी ऑफ ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानाचं विद्यापीठ आहे विद्यापीठ नाही म्हणतात लोक ब्रह्मज्ञानाचं विद्यापीठ नाही म्हणतात तात्या पण त्या विद्यापीठाचा पत्ता तुम्हाला सांगतो मी गीतेच्या चौथ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकात त्या विद्यापीठाचा पत्ता सांगितला आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तर संताया भजावे विठला विठला हे ब्रह्मज्ञान महाराजांनी आज दुपारी प्रवचनात सांगितलं जेत सेवा हा दारवंठा महाराजांनी या विषयावर सुंदर वर्णन केलेलं आहे मग मल विक्षेप आवरण नावाचे त्रिदोष जावेत योग्य सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत ते श्रोत्रिय आहेत ते ब्रह्मनिष्ठ आहेत ते उदार आहेत ते कृपाळू आहेत पण आपल्याकडे मल विक्षेप आवरण नावाचे त्रिदोष आहेत ना हे पोत आधीच मुरमुऱ्यानी फुल भरलेलं आहे विठाला 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 ज्ञान मार्ग कदाचित होईल ज्ञानही प्राप्त होईल पण ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा तुकोबराय भूपाळी प्रकरणात लिहितात गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी माझी मज पोटी बळकट दुषण गुणवान झालो गुणवान झालो ज्ञानी झालो भजन शिकलो किती दोन चालीन तीन अभंग पण मी गेल्याशिवाय कीर्तन सुरूच होणार नाही म्हणतो गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी ते त्याच्या अगोदर तिथं हजर आहेत ज्ञान प्राप्त होईल मग अहंकार गर्व अनेक गोष्टी आहेत चला ज्या ज्ञान मार्गाचा विषय सोडून द्या कर्म मार्ग ज्ञान योग मार्ग क्लिष्ट आहे ज्ञान मार्ग स्थूल आहे कर्म मार्ग सूक्ष्म आहे कर्म कळत नाही कर्माचे पुष्कळ प्रकार आहेत शुद्ध कर्म अशुद्ध कर्म शुभ कर्म अशुभ कर्म विहित कर्म निषिद्ध कर्म नित्य कर्म नैमित्तिक कर्म कर्माचे पुष्कळ प्रकार आहे मग चांगलं कर्म केलं तर चांगलं होईल वाईट कर्म केलं की वाईटच होईल चांगलं वागून वाईट होणारच नाही आणि वाईट वागून चांगलं कधीच होणार नाही वाईट वागून चांगलं होणारच नाही मग चांगलं व्हावं असं वाटत असेल तर चांगलं जगावं कर्म चांगले करावेत शुभ कर्म करावेत शुद्ध कर्म करावेत विहित कर्म करावेत उलगे पेरले तर गहू येतील का एकानं पेरले कुळीत आणि वाट पाहतोय गावाची शक्य आहे गाव हुलगे पेरले तर हुलगेच येणार बऱ्याच वेळा लोक आयुष्यभर वाईट वागतात खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात बोलू नये ते बोलतात करू नये ते सगळं करतात आणि शेवटी
देवाला शिव्या देत. असे कसे केले रे देवा. देव कोणाचं चांगलंही करीत नाही, देव कोणाचं वाईटही करीत. चांगलं वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. चांगलं वाईट आपलं कर्म ठरवत असतं. देव चांगलंही करीत नाही, देव वाईटही करीत नाही. माझा मुद्दा असा आहे की कर्म मार्गानं जे गेले त्यांची काय अवस्था झाली. सुंदर अभंग आहे खूप मोठा. परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ली विंधी अले शारंगधर. हा संपूर्ण अभंग पहा तुम्ही. कर्मे राम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी कर्मे मनमथ झाला से राख. मग कर्म मार्गानं त्याची प्राप्ती होईल का, करता येते का, त्याची सिद्धी करता येईल का. मग कर्म मार्ग हा स्थूल आहे, सूक्ष्म आहे, याही मार्गानं जमणार नाही. मग भक्ती मार्ग कसा वाटतो तुम्हाला. भक्ती मार्ग बहु सोपा, भक्ती मार्ग बहु सगळ्यात सोपा मार्ग हा भक्ती मार्ग आहे. आणि या मार्गानं लोकांना सांगण्याकरता हे संत महात्मे आलेले आहे. जगाचं बुडते हे जन न देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून. गीतेच्या 36व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात भगवान अर्जुनाला सांग. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःख सयोगी परमो मतः. अर्जुना जग सुखी तर आम्ही सुखी आणि जग दुःखी तर आम्ही दुःखी अशी ज्याची आत्मीय भावना आहे त्याला संत म्हणतात. संताची व्याख्या तीच आहे. तुम्ही सुखी असाल तर आम्ही सुखी, तुम्ही दुःखी असाल तर आम्ही दुःखी अशी ज्याची भावना आहे. आता जर जगाकडं पाहिलं तर, जगाकडं पाहिलं तर सगळी विषमताच आहे. तुम्ही सुखी असाल तर आम्हालाही बरं वाटत नाही. आणि आमच्या गळ्यात 4-5 तोळ्याचं लाकीट पाहिलं तर गावात राहून तुम्ही काय कमवली. मग ही विषमता आहे. विठ्ठला विठ्ठल ठल विठ्ठल श्रीमद भागवतात वर्णन केलं. नाथ महाराज वर्णन करतात. कृपालूर कृद्रोह स्थितीक्षु सर्व देहिनाम सत्य सारो नवध्यात्मा समाज सर्वोपकारक परोपकारत्व हा उच्च कोटीचा गुण ज्याच्या ठिकाणी मूर्तिमंत नांदतो त्यांच्या पुण्यतिथ्या होतात. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्यतिथ्या सगळ्यांच्या नाही होत महाराज. पुण्यतिथी त्यांची होते. कुणाची? 10वा अध्याय 9वा श्लोक. मच्चित्ता मदगत प्राणा मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले आणि जीवो मरे उसरले बोधाचे अभुली. 100-100 पुण्यतिथ्या कुणाच्याही होतात का? 150-150 पुण्यतिथ्या कुणाच्याही होतात का? कुणाच्या आहेत? ज्यांच्या आहे त्यांचं हे वर्णन आहे. मरणाचा प्रसंग आला, मरणाच्या प्रसंगी सुद्धा जे माझ्या नामस्मरण सोडित नाही. अर्जुना पुण्यतिथ्या करतो कोणाच्या? किती आवडतो देव. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याच बद्दल बोलायचं आहे आपल्याला. कोणाच्या होत्या पुण्यतिथ्या? मरणाचा प्रसंग आहे. विचारा जनाबाईला. जनाबाईला सुळावर देण्यात आलं, चोरीचा आरोप झाला, सुळावर देण्यात आलं आणि चंद्रभागेत केसाला धरून ओढत नेणार आलं. जनाबाईनं शिव्या दिल्या पण चोरीचा आरोप करणाऱ्याला नाही दिल्या. जनाबाईनं शिव्या दिल्या, केसाला धरून चंद्रभागेत ओढत नेणाऱ्याला नाही दिल्या. जनाबाईनं ज्याला शिव्या दिल्या तो कोण आहे? अरे विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या. 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 तुझे गेले मरे गेले मरे
तुला पाहुणी काळ रडे अरे तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे अरे विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या 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 उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी मरणाचा प्रसंग आहे पण चिंतन मात्र मरणाच्या प्रसंगी सुद्धा विचार आमच्या भानुदास महाराजांना प्रसंग मरणाचा आहे राजानं सुळावर दिला अनागोंदीचा राजा सुळावर दिला विचारलं शेवटची इच्छा सांगा महाराज महाराजांनी आता आमच्यापैकी एखादा पठ्य तिथं असताना बर का मस्के महाराज तो म्हणला असता काय राजा तू बावळट ये अरे तू फक्त एकटा पांडुरंग आणला 550,000 मला दिले असते तुम्ही रुक्मिणी दिले असतील तुला विठ्ठल 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 भानुदास महाराजांना विचारलं सांगा शेवटची इच्छा त्यावेळेला भानुदास महाराज सांगतायत जवळ हे आकाशवर पडो पाही ब्रह्मा गोळ भंगा जाई वड वानळ त्रिभुवन या प्रक्रिया जरी घडल्या किती आवडतो देवा तू ज्ञानोबरावर नन करतात तुझी आन चिंतन देवाचं आहे 5-5, 6-7 तास कीर्तन शेवटच्या क्षणापर्यंत कशा करता केली जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती नारायण गिरीजी महाराजांनी 4-4, 5-5 तास कीर्तन शेवटच्या क्षणापर्यंत कुणासाठी बुडते हे जन न देखवे डोळा प्रमाण खूप सांगताय बुद्धराया जन जड जीवा या करता या संतांचा अवतार आहे संत येतात प्रसंग एकदा असा आला साई चरित्र ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे दुसऱ्या अध्यायात एकदा प्रसंग असा आला साई बाबा काही गहू जमा केलेले आहेत जात मांडलेलं आहे द्वारका माईमध्ये आणि दळण्याकरता बसलेले आहे बाबा दळीत आहेत जवळच्या शेजारीच असणाऱ्या काही माता भगिनींनी पाहिलं बाबा आज दळतायत काय विशेष आहे 4 चौघी जमा झाल्या बाबाला सांगू लागल्या काय बाबा आम्ही सगळे इथं असताना तुम्ही का दळता बाबा बाजूला झाले आणि या चारही माता भगिनी दळायला बसल्या दळायला बसल्यानंतर त्या एकमेकीमध्ये चर्चा करीत होत्या बाबा हे दळण कुणासाठी दळत असतील कदाचित हे दळण दळून बाबाला पीठ आपल्याला तर द्यायचं नसेल आपल्याकरताच कदाचित दळीत असतील अशा त्या चर्चा करू लागल्या दळण दळून झालं आणि बाबाला विनंती केली बाबा आता हे पीठ आम्ही चौघी आमच्यात वाटून घेऊ का बाबांनी त्यांना शिव्या दिल्या त्या शिव्या तिथं आलेल्या आहेत त्या इथं नाही सांगत मी विठ्ठल 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 विठ्ठल
बाबांनी सगळं पीठ भरलं त्यावेळेला पटकेची साथ आली होती. पटकेची साथ सगळीकडे पसरलेली होती. बाबाने संपूर्ण शिर्डीच्या शिवेवर सगळ्या बाजूने ते पीठ टाकलं. सगळीकडे पटकीनं लोक मेले पण शिर्डीत पटकीचा आजार सुतभर सुद्धा कणभर सुद्धा नाही. विठाला 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 विठाला. आपला मुद्दा असा आहे, संत हे का करतात? पुण्यतिथ्या कुणाच्या होतात? पुण्यतिथ्या सगळ्यांच्या नाही. पुण्यतिथ्या फक्त त्यांच्याच होतात की ज्यांना वाटतं जगाचं कल्याण व्हावं, कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं त्यांच्या पुण्यतिथ्या होतात. ही 100वी पुण्यतिथी आहे, पुण्यतिथी महोत्सव आहे. आमचेही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या द्विशताब्दी म्हणजे गंगागिरीजी महाराजांना 200 वर्ष पूर्ण झालेत. 200 पुण्यतिथ्या, इकडे 100 पुण्यतिथ्या का होतात महाराज? फक्त कृपाल कृपालुरकृत द्रोह स्थितीक्षु सर्व देहिनाम. विठाला 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 विठाला. म्हणजे पुण्यतिथी त्यांची होते. अर्जुना, मरणाचा प्रसंग आला तरी जे माझ्या चिंतनापासून बाजूला जात नाही असे जे आहेत ते इथं येतात कशा करता? फक्त जगावर उपकार करण्याकरता आलेले आहेत. या आड मार्गानं जग चाललेलं आहे. या आड मार्गानं चाललेल्या जगाला सत्मार्गाला चांगल्या मार्गाला लावण्याकरता हे आलेलं आहे. मग प्रत्येक युगात मार्ग ठरलेले आहेत. महाभारतामध्ये श्लोक आला, कृते यध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलौ तदहरी कीर्तनात. प्रत्येक युगात साधन ठरलेलं आहे आणि प्रत्येक साधनानं या युगात, मागच्या युगातले काही साधनं या युगात वापरून चालणार नाही. कलौ तदहरी कीर्तनात ईश्वर प्राप्ती जर करून घ्यायची असेल, सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पर्याय सांगितलेले आहे. मग ईश्वर प्राप्ती कलहू कलौ तदहरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. देने नारायण देन देती, देने नारायण देन देती. हो, या वाटा हळू 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 थोडेसे अस्पष्ट झालेले आहे. या वाटा आता मोडलेल्या आहेत. मग या वाटा सुधारण्याकरता तुकोबारा म्हणतात, आम्ही येतो वैकुंठातून, आलोय कशा करता? देवाकडे जाणाऱ्या वाटा अनेक आहेत पण त्या आता नादुरुस्त झालेल्या आहेत. मग या नादुरुस्त झालेल्या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सारे 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 भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया या कीर्तन मालिकेतील पुढील भागात. तोवर जय जय राम कृष्ण हरी. आड मार्गाने जाऊ नका. आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ज्यांना आम्ही समजतो ते माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबरा याच मार्गाने गेले. त्यांचं प्रमाण आहे तसं, वेद मार्गे मुनी गेले. सगळे प्रमाण पहा तुम्ही. ऋषी मुनी त्याच मार्गाने गेले, वेद मार्गाने गेले, ऋषीमुनी त्याच मार्गाने गेले, ज्ञानोबराय त्याच मार्गाने गेले, एकनाथ महाराज त्याच मार्गाने गेले, नायक नामदेवराय त्याच मार्गाने गेले. वेगळा मार्ग नाही स्थापन केला. त्याच मार्गाने तुकोबराय गेले, त्याच मार्गाने निळोबराय गेले, त्याच मार्गाने गंगागिरीजी महाराज गेले, त्याच मार्गाने सगळी आमची मंडळी गेली. आजही त्याच मार्गाने मंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आपल्याला घेऊन निघालेले आहेत. हा सगळ्यात सोपा
Vithala 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 नवीन मार्ग कोणी स्थापन केला नाही महाराज, या जुन्याच मार्गाने सगळे चाललेले आहेत आणि ही संत मंडळी हा मार्ग थोडा अस्पष्ट झालेला आहे, या वाटा थोड्या बुजलेल्या आहेत. मग महाराज म्हणतात या वाटा उजळण्याकरता, या शुद्ध करण्याकरता, या चोखाळण्याकरता आम्ही आलेलो आहोत. अभंगाचं पहिलं चरण.